नमस्कार विमेन लीडर्स या खास कार्यक्रमात मी धनुश्री दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिन खऱ्या अर्थाने आज साजरा होतो आहे, याचं कारण सांगतेच तुम्हाला. खरं तर किचन ते कुस्ती असं प्रत्येक रणांगण गाजवणारी महिला ही तिच्या तिच्या क्षेत्रामध्ये अगदी सबळ असतेच, आणि विचारांनी जशी सबळ असते तशी कार्यांनीसुद्धा असते. तिच्या कार्याचा सन्मान म्हणजेच जागतिक महिला दिन. तर अशा आपापल्या क्षेत्रात नाव गाजवणाऱ्या आणि आपापल्या क्षेत्रातनं पुढे येणाऱ्या माझ्याबरोबर काही महिला आहेत. मी त्यांना मैत्रिणीच म्हणेन, कारण या सगळ्या मैत्रिणींकडनं आपल्या प्रेक्षकांनासुद्धा बरीच काही प्रेरणा घ्यायची आहे आणि त्या त्या क्षेत्रातली आव्हानंसुद्धा समजून घ्यायची आहेत. सगळ्यात आधी माझ्याबरोबर आहेत डोंबिवलीच्या अनिल आय केअरच्या सुप्रसिद्ध नेत्र शल्य चिकित्सक आणि संचालिका डॉक्टर अनघा हेरूर. नमस्कार, या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. इतर आपल्या मैत्रिणींची ओळख मी करून देणार आहेच, पण सुरुवात तुमच्यापासून करते अनघाजी. फक्त एक डॉक्टर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात नाही, म्हणजे जसं अनिल आय केअरच्या संचालिका तसंच उद्योजिका म्हणून सुद्धा तुम्ही आघाडीवर आहात. तर एक महिला जेव्हा उद्योजिका होते ना, तेव्हा कसा असतो, म्हणजे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा काय असतो नेमका, आत्तापर्यंत काय तुम्हाला वाटतंय त्याबद्दल थोडंस? असं आहे की जेव्हा आपण एक उद्योजिका म्हणून विचार करतो तेव्हा आपल्या पूर्ण संस्थेचं मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये येतं. बरोबर. आणि ॲज अ डॉक्टर एंटरप्रेनर जर बघितलं तर आपल्याला तीन पातळीवर ह्याचा विचार करायला लागतो. पहिला म्हणजे पेशंट्स, दुसरा म्हणजे आपलं प्रोफेशन आणि तिसरा पर्सनल. तर पेशंट्स म्हणजे शेवटी आपण ही सेवा म्हणून विचार करतो आणि ॲज अ आई डॉक्टर आपल्याला दृष्टी देण्याची जी हे ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे त्याच्यामध्ये चांगल्यातलं चांगलं आपण कसं करता येईल हे आपण त्याचा विचार करत असतो. ॲज अ प्रोफेशन जर विचार केला तर आपल्या संस्थेचं कसं आपल्याला प्रगती करता येईल आपल्याला ह्याचा विचार करायला लागतो. आपला स्टाफचं मॅनेजमेंट करायला लागतो आणि आपली जे इक्विपमेंट्स आहेत, आपली टेक्नॉलॉजी नवीन नवीन जी आणायची आहेत ह्याच्यावर पण विचार करायला लागतो. आणि ॲट अ पर्सनल लेवल हे दोन्ही सांभाळून आपण आपल्या फॅमिलीला आणि आपल्या पर्सनल लाईफचं बॅलन्स करायला लागतो. तो खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे तारेवरची कसरत म्हणता येईल आपल्याला. त्याचं कारण हे आहे की आपल्याला पेशंटचे पण मन सांभाळायचं असतं, कारण शेवटी दे आर इन पेन, दे आर नॉट नॉर्मल पीपल, वी आर डीलिंग विथ पीपल इन पेन. ॲट द सेम टाईम आपल्याला स्टाफ, त्यांचे जे भावना आहेत, त्यांचे एक्सपेक्टेशन्स आहेत, आणि आपल्याला ॲज अ फायनान्शियल दृष्टिकोनसुद्धा ठेवायला लागतो. अजूनही काही आपल्या मैत्रिणी इथे उपस्थित आहेत, त्यांचीही ओळख करून द्यायला मला आवडेल. प्रोफेसर प्रीती राणे, नमस्कार, तुमचंही या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. आर्थिक व्यवस्थापन या विषयामध्ये उच्च विद्याविभूषित अशा प्रोफेसर प्रीती राणे, आणि शेअर मार्केट किंवा ट्रेडिंग या सगळ्या विषयांमध्ये खास करून तुम्ही आत्तापर्यंत एक खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. महिलांकडे जर सेव्हिंगचा एक डिपार्टमेंट आपण दिलं तर नक्कीच त्या उत्तमपणे सेव्हिंग करू शकतात, सांभाळू शकतात घर, हे आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहेच. पण शेअर मार्केटसारखा एक अवघड विषय जेव्हा लोकांसमोर येतो तेव्हा स्त्रीकडे पाहिलं जातं, आणि की तुम्हीसुद्धा शेअर मार्केटमधून बऱ्याचशा अशा टिप्स प्रेक्षकांना सतत देत असता, म्हणजे तुमचा चेहरा काही नवीन नाही आहे प्रेक्षकांना, नेहमी तुम्ही समोर येत असता, काय सांगाल तुमच्या क्षेत्राबद्दल? ते मला असं सांगावंसं वाटतं की तुम्हाला शेअर मार्केटद्वारे ही एक संधी आली आहे की तुम्ही घर बसल्यासुद्धा तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. म्हणजे तुम्हाला कुठेही ट्रेनने कुठे अगदी लांब धक्के खात प्रवास करायची गरज नाही आहे. तुम्ही अगदी घर बसून तुमच्या अगदी 24 तासातले फक्त 10 ते 15 मिनिटं तुम्ही दिलेत तरीसुद्धा तुम्ही महिन्याभराचा सुद्धा इन्कम कमवू शकताय. म्हणजे इथे आपल्याला असं वाटतं की बघा ना, 10वी 12वीला जास्तीत जास्त ज्या पर्सेंटेज म्हणजे पहिल्या नंबरवर आलेल्या असतात बोर्डात त्या जास्तीत जास्त मुलीच असतात बघा. बरोबर की नाही? म्हणजे मुलींचं प्रमाण शिक्षणाकडे जास्त असतं, पण आपण नंतर बघतो की ह्या मुली नंतर जातात कुठे? बरोबर. बरोबर की नाही? की ह्या एक आई बाबांनी बिचाऱ्यांनी एवढं खर्च करून, मेहनत करून, भरपूर पैसा गुंतवून त्यांना जे काही डॉक्टर, लॉयर, जे काही त्यांना प्रोफेशनलिझम बनवलेलं आहे, पण काही कालांतराने त्यांचं लग्न झाल्यानंतर, पदरात एक मूल पडल्यानंतर, ते एक करिअर ओरिएंटेड ती मुलगी असते, ते ती जाते कुठे? बरोबर. त्या कुठे गायब होतात? तर त्या कुठे नसतात, आपल्या अवतीभोवतीच असतात. कोण स्वतःच्या सासू सासरे आई बाबांची सेवा करत असतात,
नवऱ्याची म्हणा मुलाबाळांना सांभाळत असतात, पण मला इथे असं सांगावंसं वाटतं की ते केलंच पाहिजे, ते कर्तव्य आहे, ते मी सुद्धा करते. पण ते करता करता कुठेतरी सेल्फ डिपेंड असणं, फायनान्शियली आणि प्रोफेशनली इनडिपेंडंट होणं, म्हणजे स्वतः जे नॉलेज घेतलंय त्या नॉलेजचा आपण जर स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी म्हणा किंवा एक स्वतःचं सॅटिस्फॅक्शन म्हणून जर तुम्ही युटिलाइज केलं, म्हणजे आपण काम दोन प्रकारे करतो, एक मानेच्या वरचा भाग आणि मानेच्या खालचा, म्हणजे स्मार्ट पद्धतीने आणि शारीरिक पद्धतीने काम करतो. पण शेअर मार्केट हा असा बिझनेस आहे की तिथे तुम्हाला वयाचं बंधन नाही आहे, शिक्षणाचं बंधन नाही आहे, तुम्हाला ठिकाणाचं बंधन नाही आहे, तुम्ही घर बसल्याही करू शकता, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉसचं बंधन नाही आहे. इथे ओरडणारा कोण बॉस नाही आहे, तुमच्या मनाचे मालक तुम्हीच आहात, तुम्हीच तुमचे बॉस आहात. एक अशी मैत्रीण बसलेली आहे की जी तरुण उद्योजिका आहे, अश्विनी डोंगरे बांगर. तर तुझं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. इतक्या कमी वयात सुद्धा तू एक खूप छान पल्ला गाठलेला आहेस, इंटेरियर डिझायनर आहेस. आजकाल घर घेतल्यानंतर जसं घर घेणं महत्त्वाचं झालं आहे ना, तसंच त्या घराचं इंटेरियर डिझायनिंग करणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एक छान सुशोभित घरात प्रत्येकालाच राहावंसं वाटतं आणि स्त्री हे घर नेहमीच छान ठेवत असते हे आजपर्यंत सिद्ध झालेलं आहे. अश्विनी, तू स्वतः व्यवसायात उतरलेली आहेस, तर आता तुझा हा तुझ्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्याबद्दल थोडंसं सांग. मी ॲक्च्युली बेसिकली बीड डिस्ट्रिक्टमधून आलेली आहे, एक छोटंसं गाव माझं, आणि त्या टाईमला मलाही अशी काही माहीत नव्हती की ही फील्ड आहे, ही फील्ड एक्झिस्ट करती आहे. आर्किटेक्ट ऐकली होती, डॉक्टर ऐकली होती, इंजिनियर ऐकली होती, पण ही फील्ड माहीत नव्हती. मग असं झालं की मी जेव्हा बाहेर पडली घराच्या, ते असं होतं की मी हट्ट केला माझ्या घरी की मला बाहेर शिक्षणासाठी जायचं आहे. म्हणजे मी एक विलेजमधून आलेली आहे, मी असं हट्ट केलं की माझ्या वडिलांकडे मला जायचं आहे ते बाहेरच जायचं आहे शिकण्यासाठी, आणि ऑर एल्स मी शिकणारच नाही आहे, माझा असाच दृष्टिकोन होता. तर मग मी तिथून बाहेर पडली. मग त्यानंतर मला असं जाणवलं की ही फील्ड आहे. ह्या फील्डमध्ये मग जेव्हा मी माझं एज्युकेशन घेतलं, एज्युकेशन घेतल्यानंतर मी जेव्हा प्रॅक्टिकली ही नॉलेज घेतलं ह्या फील्डचं, तर तिथेही मला असं जाणवलं की फक्त मुली लॅपटॉपसमोर कॉम्प्युटरसमोरच वर्क करत आहेत, त्या स्वतःला त्या फील्डच्या बाहेर येतच नाही आहेत, ऑन फील्ड येतच नाही आहेत, किंवा खूप क्वचित. मी पाहिलंच नव्हतं, ॲक्च्युली नॉट पाहिलं नव्हतं. तर मग मी असं ठरवलं की मला ऑन साईट वर्क करायचं आहे, मला सॉफ्टवेअर्स येत आहेत, मला सगळं येत आहे, पण मला ऑन साईट वर्क करायचं आहे. आणि हा माझा म्हणजे हट्टी स्वभाव म्हणा किंवा जिद्द, निर्णय पहिल्यापासून होता, पहिल्यापासून होता की मी ऑन फील्ड वर्क करणार. मग माझे प्रॅक्टिकल्स झाले, माझे नॉलेज म्हणजे जे ह्या प्रोफेशनसाठी जे वर्क होतं ते माझं मी घेतलेलं. मग आता मला बाय प्रोफेशनली बाय बिझनेस वुमन म्हणून मला ह्या क्षेत्रात यायचं होतं. मग तिथे असं झालं की ॲज अ ऑन्टरप्रनर तर मी आहे, ठीक आहे, मी चालू केलं आहे, पण एक बिझनेस म्हणून याला कसं बघायचं. तर याच्यासाठी मला माझ्या हस्बंडची हेल्प झाली, ते ऑन्टरप्रनर होते आणि ते ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांची कंपनी होती. सो मग त्यांच्या हेल्पनी मी ह्या बिझनेसमध्ये एक फुल बिझनेस वुमन काइंड ऑफ मी ह्या फील्डला बघायला लागली. आणि तिथून जी माझी वाटचाल चालू झाली की मग हां, मी त्यावेळेस असं होतं की वन टाईम माझ्याकडे इयरली एक दोन प्रोजेक्ट असायचे, पण आज असं आहे की माझ्याकडे ॲट अ टाईम 10 प्रोजेक्ट रन होतात. आणि मला असं सांगायला आवडेल की मुलींनी स्वतःला रिस्ट्रिक्ट न करता, एका क्युबिकलमध्ये न बघता तुम्ही बाहेर या, जगाकडे बघा आणि ओपन आहे. तुम्ही आज इंटरनेटच्या माध्यमातून जेवढं तुम्ही एक्सप्लोर करू शकता, तुम्ही ऑन फील्ड येऊन घराच्या बाहेर येऊन तेवढंही एक्सप्लोर करू शकता. शिकायला बऱ्याच गोष्टी, बरीच माध्यमं आता उपलब्ध आहेत. तुम्हाला तिघींना मुद्दामून एक असा प्रश्न विचारायचा आहे ज्याच्यातनं आपल्या पुढच्या मैत्रिणीची ओळख होणार आहे. अर्थात महिलांना गाडी चालवता येते का, असा म्हणजे बऱ्याच वेळा हे साशंकरित्या बघितलं जातं, आपल्याकडे लायसन्स असेल तरी सुद्धा. हां, तर तुम्ही गाडी चालवत असालच, अर्थातच उद्योजिका म्हटल्यानंतर, आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्याला शिकलीच पाहिजे. म्हणजे आपल्याला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालायचं आहे म्हटल्यानंतर आपण प्रत्येक गोष्ट करता आलीच पाहिजे. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं की आपली पुढची मैत्रीण जी आहे ती गाडी किंवा स्कूटर असं काही चालवत नाही, ती डायरेक्ट ट्रकच चालवते. वंदना कट्टी यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. नमस्कार. आपण मला इथे बोलवलात त्याच्याबद्दल धन्यवाद, पहिली गोष्ट. आणि मी लहानपणापासून खूप छोट्या गावात जन्मले, बेळगाव जिल्ह्यात हुक्केरी म्हणून तालुका आहे, ते माझं गाव आहे. माझे वडील फेमस डॉक्टर होते. बरं. आणि आम्ही तिघी बहिणी, आणि आम्हाला
जे काका होते सगळे आमच्यापेक्षा थोडे थोडे मोठे होते, एक 10 वर्षांनी वगैरे. त्यांनी आम्हाला लहानपणापासून सांगितलं होतं की आपण इतक्या लहान गावात राहतो, शहरात जायचं असेल तर तुम्हाला गाडी चालवायला आणि इंग्लिश बोलायला यायला पाहिजे. बरं, मग गाडी चालवायला यायला पाहिजे ह्याच्यामध्ये पाय जिथं पोचायला लागले म्हणजे क्लच ब्रेक जे काय स्कूटर असेल गाडी असेल ते तसं तसं शिकत गेलो. आणि आता माझं वय 58 आहे, पण तेव्हा लायसन्स पाहिजे किंवा काय पाहिजे ह्या काही बंधनं नव्हते, म्हणजे कळत नव्हतं. आणि काकाने चालव म्हणून सांगितलं की चालवायचं, एवढं माहिती होतं. अशा पिरियडमध्ये स्कूटर, मोटरसायकल, नंतर ट्रॅक्टर, जे काही गाड्या चालवायला मिळाल्या तेवढ्या सगळ्या गाड्या चालवल्या. एक माहिती होतं की क्लच ब्रेक आणि ॲक्सिलेटर काय जे ABC आहे ते आपल्याला थोडंफार चांगलं जमतं आहे आणि आपण कुठलीही गाडी चालवू शकतो असं थोडं मनात भावना होती. आणि मग काही दिवसानंतर खूप लहान गाव असल्यामुळे बेळगावला जाऊन आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शॉपिंग करायच्या असायच्या, जे काही घरगुती असतील त्यासुद्धा मिळत नव्हत्या पूर्वी. आणि आधीचे रस्ते तर खूप खराब होते, आता सगळं छान आहे. आणि आत्ताच्या मुली गाडी चालवणं आणि आम्ही गाडी चालवणं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे, कारण आत्ता पॉवर स्टेरिंग आहे, हँडब्रेक आहे, कसंही तुम्ही कुठेही थांबू शकता, इतके इंडिकेटर्स आहेत. आम्ही जेव्हा चालवलो तेव्हा हा आरसा बघायचा, साईडला वगैरे काही आरसा असत नव्हता. बरोबर, आणि अशा पद्धतीने आम्ही गाडवी चालवायला शिकलो. एका क्युबिकलमध्ये बसून काम न करणं हा पर्याय तू निवडलास आणि ऑनफील्ड जातेस तेव्हा अगदी तुला सगळ्यांशी संवाद साधावा लागतो. म्हणजे अर्थातच फक्त तुझ्याबरोबर एक दुसरी इंटिरियर डिझायनरच असेल असं नाही, तर तुला प्रत्येकाशी संवाद साधावा लागतो. अशा वेळेला कशा प्रकारची वेगवेगळी माणसं तुला भेटतात, त्यांचे विचार ऐकून घेतल्यानंतर तुला काय वाटतं? अर्थातच जसं तुम्ही बोललात की प्रत्येक पर्सन भेटतो आपल्याला. सुरुवात इथून होते की आपला पहिला तर क्लायंट असतो, क्लायंटचे रिक्वायरमेंट्स काय असतात, त्यांना काय हवं आहे. आपण त्यांचं घर बनवतो आहे आणि ते वन टाईम बनवतो आहे आणि ते आपल्याकडे असं बघतात की हे आपलं ड्रीम होम बनवणार आहे, म्हणजे मी त्यांना ड्रीम होम बनवून देणार आहे. हा झाला क्लायंट. मग क्लायंट कुठलाही असू शकतो, म्हणजे त्याला आपल्याला रिस्ट्रिक्ट नाही करताना. सेकंड येतो जो माझा वर्कर्स लोक आहेत, जिथून सुरुवात होते की वर्कर्सला आपण कुठल्याच टेक्निकलमध्ये नाही काउंट करू शकत. माझा वर्कर लोक असा आहे की त्यांचे ऑन म्हणजे मला मशनरीचा उपयोग खूप कमी होतो, मला जास्त कारागीर लोकच जास्त लागतात. आणि माझे 100% जरी म्हटले तरी कारागीर लोक फक्त मेल आहेत, पुरुष आहेत फक्त. तर सुरुवात अशी होते की जेव्हा त्यांच्याशी मला डिस्कशन करायचं असतं, मी त्यांना त्यांच्या वे ऑफने त्यांना का कसं समजेल, मी कितीही हाय टेक्निकल ड्रॉइंग्स बनवली तरी मला त्यांच्याच लँग्वेजमध्ये समजून सांगावी लागते. सुरुवात इथून होते की जर मी पाहिलं तर एक मुलगी म्हणून बोलणं, हो म्हणजे की का कसं बोलायचं काय बोलायचं, हा थॉट तुम्हाला सोडायला लागतो. पहिली अडचण तीच असते आणि ती तुम्हाला सोडायला लागते. इथे तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुम्हाला तो थॉट ठेवायचा आहे का पुढे जायचं आहे, कारण तुम्ही तिथे अडकलात तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकत आहे. मग तिथे आता यन नंबर ऑफ पीपल असणार आहेत, तर मग तिथे ह्या गोष्टी येणार आहेत की तुम्ही आता मग कार्पेंटर येतो, पेंटर येतो, मग माझे बाकीचे इलेक्ट्रिशियन्स येतात किंवा कुठलाही वर्कर, त्यांना त्यांच्या प्रकारेच त्या ड्रॉइंग्स, त्या टेक्निकल स्किल्स त्यांना समजून देऊन जे मी 3D ड्रॉइंग्स बनवलेले असतात किंवा जो इमेज मी व्हिज्युअलाइज केलेली असते स्टार्टिंग फ्रॉम द स्क्रॅच, ती बनवून घ्यायला लागते, ती त्यांना अंडरस्टँड करून द्यायला लागते. आणि असं नाही की त्यांना एकदाच सांगायची आहे, इफ त्यांना जर समजली नाही तर इफ इन केस ऑन साईट काम चालू असेल, रात्री 10 असू द्या, 11 असू द्या, 12 असू द्या, ते कधीही फोन करू शकतात. म्हणजे त्यांना एवढा फ्रीडम दिलेला असतो की मॅडमला आपण कधीही फोन करू शकतो, कारण एक चूक मला पुढे मल्टी चुकांमध्ये जाते. तर हा एक मोठा भाग आहे की तुम्हाला एक बॅक ऑफ द थॉट असतो की मी मुलगी आहे तर मी कशी बोलू, हे नाही होणार. इफ तुम्हाला जर बाय जायचं आहे तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर, तर तुम्ही या, तुम्ही बोला, तुम्ही करा, जग तुमचं चांगलंच वेलकम करेल, बट तुम्हाला ह्या मी करू शकत नाही हा न्यूनगंड जो आहे तो तुम्हाला ड्रॉपआउट करावा लागेल, हे मला सांगायला आवडेल. चौकटीच्या बाहेर जाऊन किंवा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन जेव्हा महिला काहीतरी कार्य करतात ना, तेव्हा जास्त सक्षम होतात. म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनमध्ये सगळंच आपल्याला हवं तसं होत असतं. एक डॉक्टर म्हणून अनिल आय केअरच्या संचालिका आहात आणि त्याच्याबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत किंवा नृत्य याचं सुद्धा तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे, तर या तुमच्या म्हणजे ही आवडनिवड सुद्धा तुम्हाला सांभाळायची, हे सगळं कसं काय म्हणजे कुठच्या तराजूवर तुम्ही हे सगळा समतोल साधताय?
असं आहे की आपण जे काही काम करत असतो त्याच्यामध्ये आपला मॅक्झिमम वेळ दिवसभराचा जात असतं. ॲट द सेम टाईम दिवसभर काम केल्यानंतर ते जे टायर्डनेस आहे किंवा तो फटीग आहे तो काढण्यासाठी कुठेतरी दिवसभरात आपल्याला असा वेळ शोधून काढायचा आहे जे फक्त आपल्यासाठी आहे, मी टाईम ज्याला म्हणतात. बरोबर. असं नाही आहे की आपण स्वतःला 2 तास दिले पाहिजे, 4 तास दिले पाहिजे. कदाचित कोणाला तेवढा वेळ मिळेल सुद्धा. प्रत्येकाची जी रिक्वायरमेंट आहे ती वेगवेगळी असू शकते. ॲज अ डॉक्टर, ॲज अन एंटरप्रेनर आम्हाला कमीत कमी वेळ मिळतो, कारण मॉर्निंग टू नाईट हे तर आपल्याला प्रोफेशनमध्ये करायचं पण असतं. ॲट द सेम टाईम पेशंट्स कधी इमर्जन्सीचे असतात, कधी कधी रात्रीच्या वेळेलासुद्धा आम्हाला पेशंट्स दे लेट नाईटपर्यंत बघायला लागतात आणि बाकीचे तयारी करायला लागतात. ॲट द सेम टाईम कुठेतरी इवन ट्रॅव्हलच्या वेळेलासुद्धा, आता फॉर एक्झाम्पल मी जेव्हा पोएट्री लिहिते, मी जेव्हा ट्रॅव्हल करत असते ट्रेनमध्ये कारमध्ये, तेव्हासुद्धा काही थॉट्स आपण विचार करून ते कुठेतरी आपण लिहून ठेवतो. बरं. आणि त्याच्यातून त्याचा आनंद मिळत असतो. कुठेतरी 15-20 मिनिटं मिळाली तेवढ्यात आपण थोडंसं जॉग केला किंवा थोडंसं जिम केला. असं नाही आहे की दिवसभरात आपल्याला 1/2-1 तास मिळालाच पाहिजे, पण त्याच्यातला जो निखळ आनंद आहे ते केवळ आपण आपल्या आत्म्याशी आणि आपल्या स्वतःबद्दल, वेन यू आर ॲट पीस विथ युअर सेल्फ, वेन यू लव्ह दॅट टाईम फॉर युअर सेल्फ, ते खूप महत्त्वाचं आहे. मी स्वतः काही गाणं म्हणते किंवा काही नृत्याचे काही 1-2 मिनिटाचं बसवतो तेव्हा त्याच्यातला आनंद जास्त मिळतो. तर एक मला फक्त महिला दिवस आहे तर माझी एक कवितेचा एक महिलेच्या दृष्टिकोनातून, जो मुझ में सोई शक्तियां, जो मुझ में सोई शक्तियां जगा के देख ले कोई, जो मुझ में सोई शक्तियां जगा के देख ले कोई, डगर की रोशनी हूं मैं जला के देख ले कोई. क्या बात है, क्या बात है. तुम्ही तिघींनी स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचं प्रोफेशन तुम्ही निवडलं आणि मुद्दामून आपल्याला काहीतरी याच क्षेत्रात करायचं आहे म्हणून तुम्ही त्या दृष्टीने वाटचाल केली. पण वंदनाजी, तुमच्या बाबतीत हे पूर्णपणे वेगळं झालं. अपघातानेच तुम्ही या क्षेत्रात पडलात किंवा ट्रकमध्ये आलात असं म्हणायला हरकत नाही. काय नेमका तो अपघात काय होता आणि कसं हे सुरू झालं? आम्ही एकदा बेळगावहून हुक्केरीला येत होतो आणि हुक्केरीला येत असताना हातरगी म्हणून गाव आहे, तिथे माझे काका असतात. काकांना भेटून येत होतो तर आमची अँबॅसेडर होती आणि अँबॅसेडरला काहीतरी झालं आणि गाडी बंद झाली. बरं. हां, मग रात्री जायचं होतं पण काकांना सांगायचं नव्हतं की आम्ही आता परत निघालो, नाही तर काका सोडले नसते. म्हणून मग आमच्याच गावाच्या जवळचं ओळखीच्यांचं, आमच्या गावात एकच ट्रक होती, ननुसा म्हणून होते त्यांचे, त्यांचं ट्रक येत होतं तर त्या ट्रकमध्ये ते ओळखीचे होते तर आम्ही ट्रकमध्ये बसलो. आणि बहुतेक त्या ड्रायव्हरला बरं नव्हतं का काय झालं माहिती नाही, तो असा सारखा स्टेअरिंगवर पडायचा, म्हणजे थोडा 1-5-10 मिनटं गेले की तो असा करायचा. तर ते मला एकदा वाटलं की त्याला काहीतरी झालेलं आहे, काय झालं आहे माहिती नाही. मग माझी आई मला त्याला म्हणाली की तू चालवतो की थांबवतोस, तर तो म्हणाला नाही 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 चालवतो. मग मी आईला म्हणाले की नको, मी थोडं बघते आणि त्याला बाजूला बसूया. त्याला बाजूला बसवलं आणि पुढचं 1-9 किलोमीटर पहिल्यांदा मी ट्रक चालवली, माझं वय मी सांगत नाही, त्यावेळी मी ट्रक चालवली आणि एका ठिकाणी येऊन थांबवले की त्या वळणावरती गल्लीत मला घालता येणार नाही एवढी मला खात्री होती. म्हणून मग मी मेन रोडला ट्रक थांबवली. तो माझा पहिला इन्सिडेंट. त्याच्यानंतर पुढची 20-25 वर्ष मी ट्रक चालवायचा काही प्रश्न नव्हता, पण मी कधीही ड्रायव्हर वापरत नाही. माझी गाडी मी बेळगावला म्हणजे हुक्केरीला कोल्हापूरला जेव्हा जाईन तेव्हा माझी गाडी मी ड्राईव्ह करते आणि मला रस्त्यात कधीही आजपर्यंत असं थांबावं लागलं नाही. आणि त्याच्यानंतर एकदा मी आणि माझे मिस्टर दोघं आमचे एक नातलग गेले होते म्हणून आम्ही बाय रोड जात होतो, म्हणजे रात्रीचं, दिवसा जायचं नाही आणि निरोप रात्री आला होता म्हणून रात्री निघालो होतो. आम्ही मुंबईतून सुटलो 9:30 सायनहून आणि खोपोलीला त्या ट्रकवरती त्या ड्रायव्हरनी आणि त्यांचे जे कोण लोक होते त्यांनी 10-14 टनाचा माल काहीतरी त्या बसवरती भरला. तो इतका माल भरला, तेव्हा हा रस्ता नव्हता आपला, आत्ताचा जो आहे तो रस्ता नव्हता एक्सप्रेस वे आणि साधा रस्ता, नेहमीचा रस्ता होता. त्या रस्त्यावरती जात असताना खोपोलीतून थोडं पुढं गेलो आणि त्याच्यानंतर ते ट्रक तेवढं वजन ते पेलवे ना त्याला, म्हणजे गाडी पुढेच जाईना. आणि त्यातून तो ड्रायव्हर इतका प्यालेला होता, तो गाडी न्यूट्रल केला आणि हँडब्रेक नीट नाही काय नाही आणि तो खाली उतरला. आणि उतरायचा प्रयत्न करत असताना आम्हाला जाग आली, म्हणजे रात्री 2:30 वाजले होते, पेंगतच होतो सगळेजण. मग हे मला म्हणाले की वंदना तू काहीतरी करतोय,
आम्ही पटकन उठलो, आजूबाजूची माणसं कळेपर्यंत माझे मिस्टर मला म्हणाले की आम्ही खाली जाऊन दगड लावतो, तू तेवढं क्लच ब्रेक सांभाळतीस का बघ, असं ते मला म्हणाले. मग एवढं म्हटल्यानंतर कुठलाही विचार न करता मी उठले आणि बाजूला करून मी बसले आणि गाडी हळूहळू मागे येत होती आणि मला ते सांभाव बसले. आणि बसल्यानंतर मला असं वाटलं की ह्याच्यात 40-42 लोक आहेत आणि आपल्याला काही जरी आपण चूक केली तर आपण फार मोठ्या संकटातून जाणार आहोत, तर काय करायचं हे सुचेपर्यंत मला सांभाव ते जमलं मॅनेज करायसाठी. आणि खाली हे जे उतरले होते ह्यांच्यावर अजून 2-4 लोक उतरले होते, ते मग ते तिथं त्याला मदत करायसाठी म्हणून झालं. ती ट्रक तिथे, ती बस तिथेच थांबली, आम्ही पायी तिथून निघालो हातातून बॅग घेऊन, पुढे गावाला गेलो तो भाग वेगळा. पण त्या दिवशी मी निर्णय घेतला की कोणालाही आपल्यापैकी गाडी चालवता फक्त येणं नाही, पण कधीतरी वेळ आली तर बस पण चालवता आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हे खाली उतरले आणि दगड लावणार होते वगैरे हा सगळा भाग वेगळा, पण 40 लोक मी जर ते नाही जमलं असतं तर मागे पुढे करण्याच्या नादात नको ते झालं असतं. प्राण तुमच्या त्या एका निर्णयामुळे वाचले आणि सगळे झोपेत होते, कुणी म्हणजे फारसं जागा नव्हतं, फार कमी लोक जागे होते. त्या दिवशी मी ठरलं की इथून पुढे आपण हे चालवायला, चांगलं चालवता यायला पाहिजे, असं शिकायला पाहिजे. मला भारतात ट्रक चालवणे हे हा वेगळा भाग, पण मला बाहेर भारतातनं बाहेर जाऊन ज्या मुली ट्रक चालवत असतील किंवा चालवणार असतील त्यांच्याबरोबर मला पण बाहेर जाऊन चालवायचं आहे. हा ते एक माझं ड्रीम आहे आणि नंतर एकदा पायलट व्हायचं आहे. बघ, मुंबईच्या एका खूप छान ठिकाणी आपण आत्ता 5 जणी बसलेलो आहोत आणि सुंदर वारा सुटलेला आहे. आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीचे विचार सुद्धा असेच खूप म्हणजे खूप भव्य असतात. जशी ही जागा आहे ना, भव्य आहे, किंवा तिला नेहमी आकाशाची उंची गाठायची असते, तिची स्वप्न फार मोठी असतात. तर अजूनही आत्ता या काळामध्ये म्हणजे शेअर मार्केट किंवा आर्थिक व्यवस्थापन या क्षेत्रात असताना अजूनही महिला या आर्थिकरित्या सक्षम झालेल्या आहेत का, तुम्हाला काय वाटतं? आर्थिक विषमता कशाला म्हणतात की जगामध्ये 2 प्रकारची माणसं, 95% आणि 5% जर विभागणी केली गेली तर जगभरातील 95% लोकांकडे 5% संपत्ती आहे आणि उरलेल्या 5% लोकांकडे जगभरातली 95% संपत्ती आहे. बघा मी काय म्हणते, हा 95% आणि 5% विरोधाभास का? कारण हे 95% लोक काय करतात की सकाळी लवकर उठतात, 8-8, 10-10, 12-12 तास जी काही सकाळची कामं आहेत ती आटपून जॉब करतात, परत संध्याकाळी ट्रॅव्हलिंग करतात आपल्या मुलांना सगळं, म्हणजे जवळजवळ 24 तास त्यांचा हार्डवर्क मध्ये जास्त जातो आणि जे कमवत आहेत ते उपभोग घ्यायला त्यांना वेळ नाही मिळत आहे. बरोबर, फॅक्ट, जे फास्ट लाईफ आहे सध्याचं. आणि हे 5% काय करतात की 95% लोकांनी काय केलं पाहिजे ते डिसाईड करत असतात. म्हणजे थोडक्यात 95% लोक हे फक्त साक्षर आहेत आणि हे 5% लोक अर्थ साक्षर आहेत. ही अर्थ साक्षरता जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा नक्कीच तुम्ही खूप काही जगाच्या पुढे गेलेले असाल असं मला वाटतं. आणि स्वप्न असावीत तर अशी खूप म्हणजे आकाशाला गाठणारी. आणि खरोखर आज तुम्ही चौघी इथे आलात आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आपण जागतिक महिला दिन साजरा केला. हा कार्यक्रम इथे संपत नाही आहे कारण तुम्ही जशा प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये प्रतिभावंत आहात तशा अनेक मैत्रिणी इथे मला माझ्याशी संवाद साधायला येणार आहेत आणि त्याच्या प्रत्येकीकडनं काही ना काहीतरी प्रेरणा आम्ही नक्कीच घेणार आहोत प्रेक्षक म्हणून. तेव्हा तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि जागतिक महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा करण्यासाठी काय काय करावं हे प्रत्येक स्त्रीला समजावून सांगितलं त्याबद्दल तुमचे चौघींचेही खूप खूप आभार. धन्यवाद. या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा विमेन लीडर्स. विश्रांतीनंतर विमेन लीडर्स या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी विश्रांतीला जायच्या आधी जसं सांगितलेलं की आता काही नवीन मैत्रिणी पुन्हा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आणि त्यांचा प्रेरणादायक प्रवास आपण सगळेजण ऐकणार आहोत. माझ्याबरोबर आहेत डॉक्टर अदिती लेले. तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. स्माईल फॉरेव्हरच्या सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर अदिती लेले, तुमची म्हणजे वेगवेगळे तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आहेत, पण डेंटिस्ट किंवा दंतचिकित्सक म्हटल्यानंतर सगळ्यात आधी की असे डॉक्टर नेहमी हसरे हवेत. मुळातच आपण असं म्हणतो ना की डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपलं अर्धं टेन्शन कमी झालं पाहिजे, तर नेहमीच असं हास्य, सगळ्यांचं सुहास्य, नेहमी स्मितहास्य चेहऱ्यावर ठेवण्यासाठी खास प्रयत्न करणारे अशा डेंटिस्ट, काय सांगाल तुमच्या क्षेत्राबद्दल? नमस्कार. स्माईल्स फॉर एव्हर हे आमच्या म्हणजे क्लिनिक आणि ह्याचंच नाव आहे,
तर सौंदर्य हे सगळ्यांकडेच असतं, पण काही महिलांचं किंवा एस्पेशली दातांमुळे किंवा पुढच्या दातांमुळे जे सौंदर्याला एक कुठेतरी एक आपण काळा धब्बा किंवा डॉट असं म्हणू शकतो की येतो की पुढचाच दात पडलेला असतो किंवा पुढच्याच दाताला कीड लागलेली असते, तर त्याच्याबद्दल अवेअरनेस आणि पेशंट्सकडे आपल्याकडे येणं आणि त्यांना ट्रीट करणं आणि त्या सौंदर्याला म्हणजे आयसिंग ऑन द केक देणं असं, सो ते आमचं प्रोफेशन आणि आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ इट. आणि डेंटिस्ट्री एवढी इव्हॉल्व झाली आहे विद इन पास्ट 10 इयर्स, तर आता सध्या आमच्याकडे अंडर वन रूफ ट्रीटमेंट खूप होतात, म्हणजे पेशंट्सना बाहेर एक्सरेला जायला नाही लागत. खूप टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स झाली आहे डेंटिस्ट्री, त्याच्यामुळे एका दिवसातच आम्ही मॅक्झिमम ट्रीटमेंट करू शकतो. तर कोविड आणि ह्याच्या कालावधीत सुद्धा डेंटिस्टकडे जाणं किंवा डेंटिस्ट्रीकडे अप्रोच करणं हे फार महत्त्वाचं होतं आणि ते आम्ही करू शकलो. यानंतर माझ्याबरोबर आहेत डॉक्टर नीना चिटणीस, सुप्रसिद्ध रुमॅटॉलॉजिस्ट आणि मुंबईतल्या अतिशय प्रतिष्ठित अशा लीलावती हॉस्पिटल असेल किंवा रहेजा हॉस्पिटल असेल, फोर्टीज हॉस्पिटल, अशा या सगळ्या हॉस्पिटलशी जोडलेल्या डॉक्टर नीना चिटणीस. तर रुमॅटॉलॉजी किंवा संधिवात, तर महिलांमध्ये संधिवात जास्त पाहायला मिळतो का? म्हणजे एकूणच जर आपण पाहिलं किंवा थोडासा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं, एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल याबद्दल? हे नक्कीच चांगला प्रश्न आहे. एक तर बऱ्याच जणांना ना रुमॅटॉलॉजी काय असतं हे माहीत नसतं, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे रुमॅटॉलॉजी डील्स विथ सांध्यांचा आजार, सांधे स्नायू आणि हाडांचे होणारे आजार, आणि हे नक्कीच महिलांमध्ये जास्त असतात. तर ह्याचे काही रिझन्स म्हणजे महिलांमध्ये प्रेग्नन्सीमुळं, हॉर्मोनल चेंजेसमुळं, मेनोपॉजमुळं वजन वाढीची टेंडन्सी थोडीशी जास्त असते. सेकंड गोष्ट म्हणजे महिला आपले घरची कामं, आपली बाहेरची कामं हे सगळं जबाबदाऱ्या करता करता बऱ्याच वेळ आपल्या डाएटकडं, एक्सरसाईजकडं लक्ष देत नाहीत आणि त्याच्यामुळं थोडंसं वजनाची टेंडन्सी जास्त असं, मग गुडघ्यांवर भार पडणं, ह्याच्यामुळं ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघ्यांची झीज हे महिलांमध्ये जास्त होतं. दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस नावाचा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये आपलीच बॉडी आपल्या अगेन्स्ट रिॲक्ट करते आणि सांधे सुजतात, दुखतात, अखडतात. तर हे तर सगळ्या वयांच्या लोकांमध्ये होऊ शकतं, म्हणजे अगदी लहान बाळापासून वयस्कर लोकांमध्ये, पण हेही प्रमाण ऑटो इम्युनिटीचं पण प्रमाण महिलांमध्ये जास्त असतं, म्हणजे ऑलमोस्ट इन द रेशो ऑफ 8:2, म्हणजे 8 महिला असतील तर 2 पुरुष असतात. आणि ह्याचा जो इम्पॅक्ट असतो तो महिलांच्या लाईफवर खूप सिग्निफिकंटली होतो, बिकॉज ॲज वी से की महिला जर हेल्दी असेल ना तर पूर्ण घर हेल्दी असतं. बरोबर. संधिवाताची लक्षणं ही सकाळी खूप जास्त असतात आणि त्याच्यामुळे सकाळचा जो गोंधळाचा वेळ असतो ज्याच्यामध्ये महिलांना घरचं सगळं बघावं लागतं, डबे पॅक करायला लागतात, पोळ्या लाटायला लागतात, स्वतः तयार व्हायला लागतं, त्याच्यामध्ये नेमके ते आखडलेले असतात आणि त्याच्यामुळे अलॉंग विथ द पेन त्यांना मेंटल पण खूप खचून जातात की मला माझी ही रोजची कामं करता येत नाहीत. तर त्याच्यामुळे महिलांनी स्पेशली आपल्या लक्षणांकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे, वेळेवर जाऊन उपचार केलं पाहिजे, कारण का वेळेवर जर निदान झालं तर ह्याचे उपचार अत्यंत चांगल्या रीती करता येतात. खरंच मला या विषयावर अनेक प्रश्न आहेत आणि अर्थात आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा अनेक प्रश्न असतीलच, पण यानंतर माझी पुढची मैत्रीण प्रियांका लांजेकर, तुझंही या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. प्रियांका ही एक सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे आणि तिचा स्वतःचा ब्रँड आनंदा क्रिएशन्स या नावाने आहे. प्रियांका, फॅशन डिझायनिंग हे क्षेत्र म्हटल्यानंतर म्हणजे प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपण छान दिसावं, अगदी सुंदर दिसावं, आणि त्यासाठी ती रोज वेगवेगळे प्रयत्न करतच असते की आपण रोजच तरुण दिसावं यासाठी. वाटतं तुम्ही सगळ्याजणी सहमत असाल माझ्या मुद्द्याशी, पण अशा वेळेला तू एक फॅशन डिझायनर म्हणून स्वतः हा व्यवसाय निवडल्यानंतर तुला स्वतःला आधी प्रेझेंट असं करावं लागत असेल की नेहमीच अप टू डेट किंवा नेहमीच फॅशन जी काही इन आहे, जो काही ट्रेंड इन आहे, त्याच्यामध्ये अपग्रेड स्वतःला नेहमी करायला लागेल, तर कसं तू या स्वतःच्या क्षेत्राकडे बघतेस किंवा कसा अभ्यास चालू असतो दरवेळेला तुझा? अभ्यास तर हा नेहमी करावाच लागतो बिईंग अ फॅशन डिझायनर, कारण डिझायनिंग हे असं फील्ड आहे फॅशन डिझायनिंग की ते एव्हरी डे चेंज होत असतं आणि अपडेट होत असतं. तुम्ही आज एखादी डिझाईन बघितली तर उद्या ती चेंज झालेली असेल, अदरवाईज ती जुनी झालेली असेल. सो अशा वेळेला सुरुवातीला मी असं सांगेन की मी ऑलवेज असे कपडे वेअर करते ज्याच्याने माझा कॉन्फिडन्स बिल्डअप होत असतो, कारण फॅशन सेन्स किंवा फॅशन ही अशी गोष्ट आहे जी आपला कॉन्फिडन्स ऑलवेज बिल्डअप करत असतो. आपण काय वेअर करतो आपल्याला
समोरचा व्यक्ती कशा पद्धतीने बघतोय किंवा आपण आपली एखादी जागा ठेवण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने प्रेझेंट होणं खूप महत्त्वाचं असतं. सो मी ऑलवेज तसा प्रयत्न करते, पण हळूहळू जसं मी बिझनेस डेव्हलप होत गेला तसं मला नोटीस झालं की जे मी वेअर करते ते क्लायंट्सला ऑलवेज अट्रॅक्ट करत असतं. सो त्यानंतर मी हाच प्रयत्न केला की माझं बिझनेस स्ट्रॅटेजी किंवा माझी ॲडव्हर्टाईजमेंट स्ट्रॅटेजी हीच असेल की जे मला जास्त सेल करायचं असेल किंवा ज्या ठिकाणी माझ्या आनंदाच्या क्लायंट्सला मला अट्रॅक्ट करायचं असेल ते त्या गोष्टी मी ऑलवेज वेअर करते. आणि त्याचबरोबर या प्रक्रियेमध्ये माझं असा भरपूर क्लायंट्सचा असा एक्सपिरियन्स आहे की तू ऑलवेज ते वेअर करतेस पण त्याचबरोबर आमचे भरपूर प्रश्न सोडवतेस. कारण कुठलीही वस्तू किंवा कुठलेही क्लोथिंग तुझ्याकडनं परचेस करताना किंवा कुठेही परचेस करताना त्याच्यावर नक्की काय वेअर करावं, त्याच्यासोबत पेअरअप कसं करावं, ते कधी वेअर करावं किंवा त्याच्यावर हेअरस्टाईल कशी ठेवावी, मेकअप कसा ठेवावा किंवा ज्वेलरी कशी ठेवावी. सो ऑलवेज ज्या वेळेला मी प्रेझेंट होत असते त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा विचार मला ऑलवेज करावा लागतो. आणि हो, मला त्याची आवड आहे. सो ते मलाही ते खूप आवडतं. एखाद्या क्षेत्रात आपण पाऊल ठेवलं की मग त्या क्षेत्राचा सगळा सर्वांगीण विचार व्हावा असं, आणि त्या क्षेत्रामध्ये आपण असं काहीतरी करावं की त्या क्षेत्राचा सुद्धा सर्वांगीण विकास व्हावा. तर डॉक्टर अनघा हेरूर, विश्रांतीच्या आधीसुद्धा तुम्ही या कार्यक्रमात आमच्या बरोबर होतात. तर अनिल आय केअरची सुरुवात कशी झाली आणि हे सगळं एक्सपांड करण्यासाठी तुम्ही खास कशी मेहनत घेतलीत आणि हे सगळं करताना जी तारेवरची कसरत होत होती त्याबद्दल सुद्धा थोडंसं. अनिल आय हॉस्पिटल हे ह्याची स्थापना एका महिलेने केलं आहे, माझ्या सासूबाईंनी 1972 साली. बरं. आणि त्यावेळेला डोंबिवलीमध्ये जिथे आमचं हॉस्पिटल स्थित आहे तिथे खूप कमी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट होते, म्हणजे नव्हतेच. शी वॉज द फर्स्ट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट बट मोस्ट सिनियर. 1997 मी जेव्हा जॉईन केलं ॲज मेडिकल डायरेक्टर तेव्हा मी त्यांचा ब्लेसिंग्सनी आणि त्यांच्या आशीर्वादाने पेशंट्सचं ट्रस्ट गेन केलं. आणि आपला आता हॉस्पिटलला आता जवळजवळ 50 झालेली आहेत, 25 मला झालेली आहेत. पण जेव्हा मी बघितलं, जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी त्यांना ऑब्झर्व केलं हाऊ शी वॉज स्पीकिंग टू द पेशंट्स. आणि पेशंटचा जो रिस्पॉन्स होता तो एवढा प्रेमाचा होता, एवढा ट्रस्ट आणि फेथचा होता. शेवटी आमचं प्रोफेशनच असं आहे की आपण जेव्हा दृष्टीचा विचार करतो पेशंट आपल्याकडे आयदर पेन म्हणून येतात किंवा मग कमी दिसते म्हणून येतात, तर तो जो सॅटिस्फॅक्शन मिळतो तोच आमच्यासाठी इन्स्पिरेशन असतं. बरोबर. जसं जसं मी विचार करत गेले याचा, आपण जास्तीत जास्त इक्विपमेंट्स टेक्नॉलॉजी ॲड करत गेले आणि मग आम्ही बघितलं की जागा कमी पडायला लागली, म्हणून 2-3 आम्ही जागा वाढवल्या. आणि आत्ता हल्लीच 3 आम्ही एक 14,000 ओवर 5 एक नवीन इमारत उभी केली आहे, जी आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीनी सुसज्ज आहे. आणि जवळजवळ 10 आम्ही माझ्याखाली काम करतात. आणि अजून एक खासियत अशी आहे की जवळजवळ 85 स्टाफ आमच्या आहेत आणि त्या सगळ्या महिला आहेत. वा, क्या बात. आणि सांगण्याचं हे आहे की ते आमच्या स्तंभ आहेत, आधारस्तंभ आहेत. आणि ॲज अ टीम वर्क आम्ही एक सेवाच्या भावनेने पेशंट्सकडे बघतो. आणि प्रत्येकजण आपापल्या मैत्रिणीला जसं म्हणतात तसं मला दीदी म्हणून म्हणतात. आणि ॲज अ फॅमिली वी वर्क. एकच मला म्हणायचं आहे की शून्याला सुद्धा किंमत असते, फक्त एक होऊन आपल्याला पुढे उभा राहायला. खरोखर तुमच्या छोट्या छोट्या वाक्यांमधनं किती सगळी प्रेरणा मला आणि प्रेक्षकांना मिळते याचा तुम्हाला कदाचित अंदाज सुद्धा नसेल. डॉक्टर नीना, तुमच्याकडे पुन्हा एकदा यायचं आहे की जसं डॉक्टर अनघा यांनी सांगितलं की त्यांच्या अनिल आय केअरची सुरुवात कशी झाली आणि त्यानंतर मग हे सगळं एक्सपांड करण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, मात्र कोणत्याही क्षेत्रातली महिला असेल तारेवरची कसरत ही कधीच तिची चुकलेली नाही आहे. म्हणजे तुमच्या बाबतीत मी जेव्हा तुमची ओळख करून दिली तेव्हा वेगवेगळ्या हॉस्पिटलशी तुम्ही जोडलेले आहात आणि स्वतःचं क्लिनिकसुद्धा आहे, तर हे सगळं सांभाळायचं आणि घर सांभाळायचं काय नेमकं, एक महिला म्हणून किंवा एक मैत्रीण म्हणून मी जेव्हा तुमच्या क्षेत्राकडे बघते तेव्हा माझा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, तुम्ही तुमच्या क्षेत्राचा दृष्टिकोन तुमचा वेगळा असू शकतो, काय सांगाल तुमच्या क्षेत्राबद्दल? वर्क लाईफ बॅलेन्स जसं तुम्ही म्हणताय हे कंटिन्युअस प्रोसेस असते, म्हणजे ती कधी न संपणारी प्रोसेस असते. माझे आई बाबा ही डॉक्टर आहेत आणि त्यांनी मला लहानपणी जेव्हा गरज होती तेव्हा नेहमी पुरेसा पूर वेळ दिलेला आहे. सो मलाही वाटतं की आय शुड ऑलवेज बी देअर फॉर माय फॅमिली. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे रुमॅटोलॉजी ही कम्पॅरेटिव्हली नॉन इमर्जन्सी ब्रँच आहे,
सो मी माझे अपॉइंटमेंट्स माझा शेड्यूल प्री प्लॅन करू शकते, जेणेकरून मी संध्याकाळी वेळेवर घरी पोचू शकते, माझ्या मुलांना थोडासा वेळ देऊ शकते. मैत्रिणी माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत, तर महिन्यातून एकदा एक लंचला तर मी जरूर माझ्या फ्रेंड्सबरोबर जाते. लंचला वेळ नाही मिळाला तर कॉफी तर पिऊन येते. लेट जरी झाला तरी एक शिवाजी पार्कचा छोटासा राऊंड माझ्या नवऱ्याबरोबर जरूर घेते. आणि सुट्टीच्या दिवशी मस्त हातात पॉपकॉर्न घेऊन माझ्या मुलांबरोबर एक छान नेटफ्लिक्सवर पिक्चर बघते. क्या बात है. आणि वर्षातनं दोनदा ॲटलीस्ट माहेरी जाऊन येते, भरपूर गप्पा गोष्टी करून येते. म्हणजे एवढं सगळं जर मी मिळवू शकले तर माझ्यासाठी हा परफेक्ट बॅलन्स असतो. माझ्या घरी माझे सासू सासरे जे आहेत ते मला खूप सपोर्ट करतात आणि म्हणून हे बऱ्याच गोष्टी शक्य होतात. म्हणजे आय फील बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन नॉट ओनली देर इज द हजबंड बट द एंटायर फॅमिली आणि घरी काम करणाऱ्या मावश्या गडी सगळेजण आपल्याला जेव्हा सपोर्ट करतात तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो आणि एक बॅलन्स करू शकतो. एक डॉक्टर म्हणून जेव्हा तुम्ही या क्षेत्रात उतरलेल्या आहात आणि दंतचिकित्सक म्हणून, बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्याला काही दुखत असेल तर आपण एखादी गोळी घेतो आणि शांत बसतो. अनेक मोठ्या मोठ्या आजारांचं कारण हे एक दुर्लक्ष असू शकतं. तर दातांच्या बाबतीत काय सांगाल आणि दातांची काळजी घेताना खास करून महिलांनी काय काळजी घ्यावी, कारण महिला ह्या नेहमीच आपण असं बघत आलेलो आहे की प्रत्येक गोष्ट ही अंगावर काढतात. आत्ता मला वेळ नाही, आत्ता मुलांकडे लक्ष द्यायचं, असं करून त्या स्वतःच्या अनेक जे काही प्रॉब्लेम्स आहेत, अनेक त्रास आहेत, तिथे दुर्लक्ष करतात. याबद्दल काय सांगाल? आता डेंटल ट्रीटमेंट किंवा दाता ची ट्रीटमेंट करायला जायचं किंवा डेंटिस्टकडे जायचं तर पहिला विचार सगळ्यांच्या मनात येतो की अरे बापरे तोंडात इंजेक्शन घ्यायचं आहे आणि मला खूप दुखणार आहे आणि मला हा हे खूप त्रास सहन करायला लागणार. तर जसं तू आता म्हणालीस की अवेअरनेस किंवा एखाद्या दाताच्या छोट्याशा छोट्या दुखण्याकडे सपोज आपण दुर्लक्ष नाही केलं तर ती डेंटल ट्रीटमेंट म्हणजे पुढे त्याचं म्हणजे रूट कॅनाल एक्स्ट्रॅक्शनपर्यंत न जाता ते तिथल्या तिथे आम्ही फिलिंगनी तुमचा तो प्रवास दाताचा आणि तुमचा अँड ॲज एक डेंटिस्टकडे बघण्याचा दृष्टिकोन तो चेंज होऊ शकतो. कारण आम्ही पेनलेस डेंटिस्ट्री करू शकतो आणि ती अवेलेबल आहे आणि नॉट ओनली विथ अस, ऑल ओव्हर द वर्ल्ड किंवा भारतात किंवा मुंबईत जे सगळे डेंटिस्ट आहेत ते तुमचा तो प्रवास सुखकर करू शकतील. सो दातांच्या पेनकडे किंवा सिम्पल काही अडकत असेल दातात तर नुसतं टूथपिकनी ते काढू नका. वर्षातनं एकदा किंवा 6 महिन्यातनं एकदा डेंटिस्टकडे जाणं खूप गरजेचं आहे. पूर्ण शरीराला एक न्यूट्रिशन मिळायला ते आपण जे खाणं खातोय ते यू हॅव टू च्यू इट प्रॉपरली. जर का ते इफ यू आर च्युईंग इट प्रॉपरली तरच त्याचं सगळी शरीराला त्याची मदत होती आहे. जर का आपण जे अन्न आपल्याला मिळतं आहे तेच आपण पचवू नाही शकलो तर मग पुढचे त्याच्याच रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हे निग्लेक्शन जे आहे ना यावरनंच मला प्रियांकाला असं विचारायचं आहे की फॅशन डिझायनर म्हटल्यानंतर खूप महाग कपडे किंवा खूप महागडी अशी फॅशनच करावी लागते का? हा सगळ्यात एक सर्वसामान्य स्त्रियांचा प्रश्न असू शकतो. मात्र आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सामग्रीतनं किंवा उपलब्ध असलेल्या सगळ्या गोष्टींमधनंसुद्धा एक खूप छान फॅशन स्टेटमेंट आपण स्वतःचं स्वतः बनवू शकतो. मग ती साडी असेल, नऊवारी ही सुद्धा एक फॅशन स्टेटमेंट होऊ शकतं. याबद्दल काय म्हणायचं? ॲक्च्युली हाच जो मुद्दा आहे तो आनंदा म्हणजे माझा जो ब्रँड आहे आनंदा त्याचा आहे. नॉर्मली फॅशन डिझायनिंग किंवा फॅशन क्लोथ्स जर आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला ते महागच असले पाहिजे. किंवा एखादा फॅशन ब्रँड हा खूप महाग आहे, ते महाग घेतले तरच ते चांगले दिसतात, हा एक खूप मोठा चुकीचा समज आहे सगळ्यांचा. पण आनंदा आम्ही ऑलवेज आनंदामधनं सगळ्यांना हाच असंच प्रकारचं देण्याचा प्रयत्न करतो की सर्वसामान्य स्त्रियांना, कारण सध्या सर्वसामान्य स्त्रिया खूप जास्त अपडेट झाल्या आहेत सोशल मीडियामुळे आणि त्यांना ऑलवेज काही ना काहीतरी नवीन हवं असतं. पण समटाईम्स त्यांचं असं असतं की हे खूप महाग वाटतं आहे मला, हे एका ब्रँडचं आहे, एक फॅशन ब्रँडचं आहे. पण आनंदामधनं आम्ही ऑलवेज त्यांना अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला अगदीच कमी दरामध्ये तुमच्या हवी तशी तुम्हाला फॅशन करता येईल. आणि तेवढंच नाही तर त्याच्यासोबत आम्ही त्यांना पद्धतशीर ॲडवाईससुद्धा करतो की तुम्हाला त्या पर्टिक्युलर एका समजा ब्लाऊज आहे आमच्याकडे नॉर्मल नथ म्हणा महाराष्ट्रीयन टाईपचे सगळ्या पद्धतीचे नथ किंवा आपल्या ज्या महाराष्ट्रीयन डिझाईन्स आहेत खण ह्या सगळ्या प्रकारचे जे ब्लाऊजेस स्टाईल आहेत ते आम्ही नॉर्मली रिप्रेझेंट करतो आनंदामधनं. सो यासोबत तुम्हाला कशा पद्धतीचे ब्लाऊजेस वेअर साडीज वेअर करता येतील किंवा तुम्हाला ज्वेलरी कशा पद्धतीचे वेअर करता येईल
भरपूर जणांचा एकच प्रश्न असतो की हा ब्लाउज थोडा महाग वाटतोय, मग याच्यावर त्या पद्धतीची साडी लागेल, पण तसं काहीही नसतं. तर तुम्ही ब्लाउज चांगला किंवा अगदी महाग किंवा थोडंसं त्याच्यावर स्पेंड जास्त करत असाल, तर साडी एकदम सिम्पल साधी प्लेन साडीसुद्धा शिफॉन साडीसुद्धा एका चांगल्या डिझायनर ब्लाउजेससोबत नेहमी चांगली दिसते. आणि रेग्युलर पूर्ण ज्वेलरी वेअर करण्यापेक्षा फक्त इयरिंग्ससुद्धा त्या पर्टिक्युलर गेटअपला कम्प्लीट लुक देऊ शकतात. आणि हेच आम्ही ऑलवेज आनंदामधनं सगळ्या क्लायंट्सला समजावून सांगत असतो. या बात आहे यानं म्हणजे या तिच्या उत्तरामुळे मला वाटतं की आपल्या चौघींनासुद्धा प्रेरणा मिळालेली आहे की आपल्या वॉर्डरोबमध्ये जे जे आहे त्यांनी आता आपण आपलं फॅशन स्टेटमेंट तयार करायचं आहे. एकच फॅशन डिझायनर इथे बसली आहे आणि तिघीही डॉक्टर बसल्या आहेत, तर या तिघीही डॉक्टर्ससाठी खास प्रश्न प्रियांकाच्या या उत्तरावर, तुम्ही तुमचं फॅशन स्टेटमेंट कसं साकार करताय किंवा कसं, कारण डॉक्टर म्हटल्यानंतर एका वेशात तुम्हाला यावं लागतं नेहमीच, पण मग आपली आवडनिवड काय? कोविडमुळे डॉक्टरांचा फॅशन सेन्स पूर्ण हरवला होता, कारण यु नो म्हणजे N95 मास्क, हेड कॅप आणि स्क्रब्स, पण ते सुद्धा आम्ही चालू ठेवलेलं आहे. पण वी आर स्टील इन सिंक विथ फॅशन म्हणता येईल, कारण वेगवेगळ्या हेडकॅप्स किंवा वेगवेगळे स्क्रब्स, वेगवेगळे रंग, वेगवेगळे शूज वापरून वी आर स्टील कीपिंग द ट्रेंड गोईंग ऑफ फॅशन. तर प्रत्येकाने आपल्या बॉडी स्ट्रक्चरप्रमाणे आणि आपल्या पर्सनल लाईक्स अँड डिसलाईक्सप्रमाणे करावं. केवळ दुसऱ्याने घातलं म्हणून मी तो घालावा असं नको. आणि मुख्य म्हणजे जे आपण कपडे घालतो त्याच्यावर खरं सांगायचं तर आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर आपण जास्त महत्त्वाचं आहे. तर आपण टू कीप आवर सेल्स फिट इज द फर्स्ट एम, अँड देन एनी काइंड ऑफ फॅशन क्लोथ्स कॅन सूट अस. हो प्रियांका, जसं त्यांनी आता सांगितलं, ॲक्च्युली यांच्या या स्टेटमेंटला मी एकदम ॲग्री करते, कारण माझ्यासाठी फॅशन म्हणजे फॅशन इज नॉट म्हणजे अशी गोष्ट नाही आहे जी आपण सगळ्यांना दाखवू शकतो. फॅशन अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या स्वतःसाठी करत असतो. आपल्याला आपण स्वतः चांगले दिसले पाहिजे. आणि फॅशन अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुम्ही सर्वात जास्त कम्फर्टेबल आहात. जर मी साडीमध्ये कम्फर्टेबल आहे तर साडी ही माझी फॅशन आहे. जर मी कुर्त्यामध्ये कम्फर्टेबल आहे तर कुर्ती ही माझी फॅशन आहे. ज्या पद्धतीने ॲक्च्युली जे नऊवारी आजीबाई किंवा कोणीही नऊवारी वेअर करतात ते मला सर्वात जास्त आवडतं. सो रिझन की त्यांची एक वेगळी ट्रेंड आहे. ज्या पद्धतीने त्या नऊवारी कॅरी करतात ते कधी कधी आपल्यालाही जमत नाही. आणि त्यांचा जो ते त्याच्यामध्ये जो कम्फर्ट झोन त्यांना जो मिळतो तो एक वेगळाच असतो. काळाची जी गरज आहे त्याला धरून आपण काय कशा प्रकारची फॅशन करतो हे महत्त्वाचं आहे. अनघा जी, डॉक्टर अनघा, तर तुम्हाला हा प्रश्न असा आहे की आता ही चर्चा खूप छान रंगलेली आहे, मात्र नेत्रशल्यचिकित्सक म्हटल्यानंतर डोळे नेहमीच छान राखण्यासाठी आणि ठेवण्यासाठी तुम्ही नेहमीच पेशंट्सना मदत करत असता, मात्र आपण ह्या कोविड काळात जर पाहिलं, जसं प्रियांकानी सांगितलं किंवा डॉक्टर आदिती यांनी सांगितलं की या कोविड काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या बदलायला लागल्या. सो कोविड काळामध्ये वर्क फ्रॉम होम असेल किंवा शाळासुद्धा मुलांच्या ज्या होत्या त्या घरातनं ते ऑनलाईन बसून घ्यायचे, त्यामुळे डोळ्यांवर सगळ्यात जास्त भार आला. तर याचं प्रमाण कसं होतं आणि या वेळेला सगळं टॅकल करताना तुम्ही काय प्रयत्न नेमके केलेत आणि नेमके कसे काय तुम्ही वेगवेगळे संदेश या मार्फत पोहोचवलेत? असं म्हणतात, ईश्वरे दिले हे सुंदर डोळे असे, जपताच तयांना शतवसंत नयनी दिसे. तर कोविड काळामध्ये जवळजवळ आता 1.5-2 वर्ष होत आली, आपण मोबाईल, कम्प्युटर्स, लॅपटॉप्स यालाच आपला दिवसभर जास्त जास्त आपण समोर असतो, एस्पेशली लहान मुलांमध्ये. डिजिटल डिव्हायसेसचं एक्सपोजर असं म्हटलं जातं, दिवसभरात जर 2 तासाचे वर असेल तर यू आर ॲट रिस्क ऑफ व्हॉट इज कॉल्ड इज डिजिटल आय स्ट्रेन. लहान मुलांमध्ये असं बघितलं जातं की कोविड काळामध्ये ह्याच्या एक्सेसिव्ह यूजमुळे जवळजवळ डोळ्यांच्या जे मायनस नंबर असतात ह्याचं इन्सिडन्स खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. म्हणजे मायोपियाचं प्रोग्रेशन खूप वाढलं आहे, कारण बाहेर खेळणं बंद झालं आहे, जास्तीत जास्त जवळचं वाचन टी व्ही, मोबाईल आणि लॅपटॉप्स, कम्प्युटर्स. तसंच डोळ्याची जी ब्लिंकिंगची फ्रिक्वेन्सी असते सतत रोखून कुठलाही डिव्हाइसकडे बघत असल्यामुळे फ्रिक्वेन्सी कमी होते. बरोबर. आणि त्याच्यामुळे बाहेरचं जो टीयर्स फिल्मचं लेअर असतं ते इव्हॅपोरेट होतं, याला इव्हॅपोरेटिव्ह ड्राय आय म्हणतात. बरं. म्हणून कोरडेपणा किंवा ड्रायनेसचं प्रमाण वाढलेलं आहे. असं म्हटलं जातं की 300%नी एक्सपोजर टू डिजिटल डिव्हायसेस वाढलंय आणि त्याच्याचमुळे डोळ्याच्या निगडीत ड्रायनेसचं प्रमाण, नंबर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. परंतु असंही झालं होतं की लॉकडाऊनमुळे
आपल्याला जास्त डोळ्यांच्या डॉक्टरांकडे किंवा कुठेही जाता येत नव्हतं लोकांना, म्हणून ॲक्सेसिबिलिटी टू डॉक्टर्स थोडंसं कमी झालं होतं, लोक भीतीपोटी जात नव्हते आणि म्हणून चष्म्याचे नंबर्स चेंज झाले नाही, त्यांच्या डोळ्यावर स्ट्रेन जास्त झाला, हेडेक, फटीग, आय स्ट्रेन, प्रिकिंग, फोटोफोबिया, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स खूप वाढलेल्या आहेत. तर मला सगळ्यांना ह्या संदेश द्यायचा आहे की एक तर आत्ता शाळा कुठेतरी चालू झालेल्या आहेत, तर मुलांच्या डोळ्यांचं चेकअप जरूर करावं. डोंट वेट फॉर सिम्पटम्स. मुलांचं असं आहे की ते कंप्लेंट नाही करत. आता इतके दिवस त्यांचं या डिस्टन्सवर फक्त लॅपटॉप आणि मोबाईल पुरताच विजन सीमित होता, आता परत ब्लॅकबोर्डवर बघण्याची वेळ आलेली आहे. तर तुमच्या मुलांचं डोळ्याचं चेकअप करून घेणं आणि नंबर आहे की नाही आणि असेल तर तो चष्मा लावणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं, तुमच्या डोळ्यामध्ये जर कुठेतरी खुपणं, दुखणं, जळजळ होणं किंवा फटीक जाणवत असेल, कम्प्युटर मोबाईल एक्सपोजर जास्त असेल, तर डोळ्याचं ड्रायनेसचं टेस्टिंग प्लीज सगळ्यांनी करून घ्यावं. हे मला सगळ्यांना मेसेज आहे खरोखर. आणि असं प्रत्येकीनीच आणि फक्त महिलांनीच नाही तर प्रत्येकानेच आपल्या शरीराबद्दल जशी काळजी घेतली पाहिजे तशी मनाची सुद्धा व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. आणि अर्थातच प्रियांका, तू जसं फॅशन डिझायनिंग आणि एकूणच फॅशन या विषयावर बोललीस, किंवा हे तीनही डॉक्टर्स, त्यांनी आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची काळजी कशी घ्यायची याबद्दल आम्हाला सविस्तरपणे सांगितलं. तसंच अशा काही मैत्रिणीसुद्धा आता या प्लॅटफॉर्मवर आपल्याशी जोडल्या जाणार आहेत की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं नाव तर कमवत आहेच पण त्यांचा प्रवास सुद्धा प्रेरणादायी असणार आहे. तेव्हा त्या मैत्रिणीची सुद्धा आता आपण वाट पाहणार आहोतच. पण त्याआधी तुम्ही चौघी इथे या कार्यक्रमात सहभागी झालात आणि जागतिक महिला दिनाला एक खरंच खूप सुंदर रूप दिलं, त्याबद्दल तुम्हा चौघींचेही आभार आणि जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. या कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि विश्रांतीनंतर लगेचच परत येणार आहोत. पाहत रहा विमेन लीडर्स. विश्रांतीनंतर विमेन लीडर्स या खास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा चार नवीन मैत्रिणी या कार्यक्रमात आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि अर्थातच मगाशी जसं फॅशन डिझायनर प्रियांका लांजेकर हिने आपलं फॅशनबद्दलचं मत व्यक्त केलं, तसं सगळ्याच महिलांचं मला वाटतं एकच मत यामध्ये असेल आणि आपण सगळ्याच या गोष्टीशी सहमत असू की जसं आपण फॅशनमध्ये नेहमीच अपग्रेड व्हावं किंवा अप टू डेट असावं समाजामध्ये वावरताना, अगदी तसंच आपलं आंतरबाह्य म्हणजे आंतरबाह्य सौंदर्यसुद्धा फार महत्त्वाचं आहे. अशा वेळेला आपली शारीरिक कार्यक्षमता कशी आहे किंवा मानसिक कार्यक्षमता कशी आहे यावर भर देणंसुद्धा गरजेचं आहे. अर्थात आपला फिटनेस फंडा एकदम छान असावा असं प्रत्येकीला वाटतं आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात एक खास पाहुणी आलेली आहे, खास मैत्रीण आलेली आहे. ॲथलेट आणि बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात आपलं नाव कमावणारी आणि अनेक पदकांची विजेती कुहू भोसले, तुझं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. आय एम व्हेरी एक्सायटेड टू बी हिअर अँड आय एम सॉरी आय डोंट स्पीक मराठी व्हेरी वेल, पण मी 100% समजू शकते आणि थोडं मी बोलते पण. तू जसं म्हणालीस ना, मला वाटतं की तुझं क्षेत्र असं आहे की जिकडे फार तुला बोलावं लागत नाही, तर तुझ्या एकूणच सगळ्या म्हणजे एकूणच अटायरमधनं म्हण किंवा एकूण तुझा जो फिटनेस आहे त्यातनं तू बरंच काही बोलून जातेस, तर या क्षेत्राकडे कशी वळलीस? टू बी ऑनेस्ट, इफ यू लव समथिंग ऑब्स्टिकल्स विल एक्साइट यू. सो आय हॅव नॉट फेस्ड मेनी ऑब्स्टिकल्स बिकॉज आय हॅव बीन ब्लेस्ड टू हॅव व्हेरी कूल अँड सपोर्टिव पेरेंट्स, बट आय डू अंडरस्टँड दॅट मेनी विमेन अँड गर्ल्स इन इंडिया मे फेस ऑब्स्टिकल्स बिकॉज दिस इज अ व्हेरी डिफरंट प्रोफेशन and there's not a lot of information out there and it is a growing profession. So women are slowly getting into it and I'm at the forefront of it and I want to encourage fitness. यानंतर आपल्या आपली दुसरी मैत्रीण असंच मी म्हणेन, कारण पाहुण्यांपेक्षा आता आपण सगळ्याजणी मैत्रिणी आहोत. आणि अर्थात विश्रांतीच्या आधी या कार्यक्रमात सहभागी होत्यास डॉक्टर नीना चटणीस, रुमॅटोलॉजिस्ट. असा प्रश्न आहे की संधिवाताशी निगडीत जरी असला तरी खास करून आज जागतिक महिला दिन आपण सगळ्याच जणी साजरा करतोय आणि तो एकच दिवस 8 मार्च असावा का तर तसं नाही, तर वर्षभर अशा महिलांचा सन्मान जसा प्रत्येकाने करावा असं आपल्याला वाटतं तसं आपणसुद्धा त्या सन्मानासाठी आपणसुद्धा आपल्या कार्यात तसंच काहीतरी कार्य केलं पाहिजे असं मला वाटतं. मात्र संधिवात किंवा अशा सगळ्या गोष्टींकडे पाहताना साधारण म्हणतात की वयाच्या 30 नंतर हाडांची झीज होते आणि मग महिलांसाठी खास करून त्यांनी योग्य काळजी घेणं यामध्ये खूप आवश्यक असतं, तर यासाठी आजच्या दिवशी खास महिलांना तुम्ही काय संदेश द्या?
तर महिलांमध्ये जसं आपण आधी पण बोललो की हे थोडंसं जास्त कॉमन असतं, तर महिलांना मी हे जरूर उपदेश देईन की आपण नेहमी, म्हणजे महिला जनरली आपल्या लक्षणांकडं दुर्लक्ष करतात, आपण नंतर बघू, हे काय कामामुळं होत असेल, आज जास्त काम झालं म्हणून हे दुखत असेल, तर जे लक्षणं असतात म्हणजे सांधे दुखणं, सुजणं, आखडणं, अशी काय लक्षणं असतील तर ते अंगावर काढू नये, कारण का जर आपण वेळेवर उपचार नाही केले तर ते वाढत जातात आणि आपण जर हेल्दी नसेल तर आपण आपल्या फॅमिलीची कधीच काळजी घेऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही प्रकारचा संधिवात असो, औषधांबरोबर एक्सरसाइज आणि डाएट ह्याला खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे एक्सरसाइजला दोन प्रकार असतात, एक तर कार्डिओ म्हणजे फिट राहायला, जे आपण वॉकिंग करतो, रनिंग करतो, स्विमिंग करतो, आणि दुसरी गोष्ट जेव्हा म्हणजे संधिवात असतो तेव्हा बॅकचे एक्सरसाइजेस, गुडघ्यांचे एक्सरसाइजेस म्हणजे फिजिओथेरपी, हे पण खूप महत्त्वाचं असतं. सो डाएट आणि एक्सरसाइज हे महिलांनी खूप व्यवस्थित रीती करायला पाहिजे. माझी पुढची मैत्रीण सपना कदम, तुमचंही या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. स्वप्ना कदम यांच्याबद्दल खास सांगायचं तर दोन वेगवेगळी क्षेत्रं त्यांनी निवडलेली आहेत असं म्हणायला हरकत नाही. स्व एंटरटेनमेंटच्या निर्मात्या, म्हणजे कलाक्षेत्राशी निगडीत असं हे स्व एंटरटेनमेंट आहे, आणि दुसरीकडे आयुर्वेदिक उत्पादनांची खरेदी विक्री यासाठी स्वतःचं धनश्री एंटरप्राइजेस म्हणून त्यांनी एक नवीन कंपनी सुरू केली आणि त्याद्वारे आयुर्वेदिक उत्पादनांची खरेदी विक्री आता आपल्यासाठी अगदी हाकेच्या अंतरावर आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे दोन वेगवेगळी क्षेत्र आहेत. सगळ्यात आधी स्व एंटरटेनमेंटबद्दल थोडंसं, तर याची निर्मिती आणि खरं तर याच्या नावाच्या मागे काहीतरी असं कारण आहे की ज्यामुळे हे स्व एंटरटेनमेंट पुढे आलेलं आहे. पहिलं मला सांगायला लागेल की माझं पहिलं जे हे होतं बिझनेस धनश्री ह्या नावाने स्टार्ट झालं होतं, जे आता सप्टेंबरमध्ये मला 10 वर्ष होतील. पतंजलीचं आपलं हे होतं रिटेल काउंटर होतं आणि आता आपलं आरोग्य केंद्र झालेलं आहे, 3 वर्ष कम्प्लीट झालेली आहे. आणि स्व एंटरटेन म्हणजे स्वप्नातला स्व ह्याचं हे डेफिनेट करून ते स्वप्न डिफरन्शिएट करून स्व असं हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक छोटासा मूवी केलेला आहे जो अब्दुल कलाम ह्यांना म्हणजे ह्यांच्यावर मेसेज आहे तो, आणि लहान मुली म्हणजे वडील आणि मुलगी जे त्यांचं कॉम्बिनेशन आहे की वडिलांचा मेसेज आहे की मी अब्दुल कलाम वाचला, तू करून दाखवलंस असं त्याबद्दल आहे. पुढची मैत्रीण श्रद्धा भावे. श्रद्धा, तुमच्याबद्दल म्हणायचं झालं तर एक उत्तम सिव्हिल इंजिनियर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि फक्त ऑफिसमध्ये बसून 4 भिंतींच्या आडचं काम नाही हे तर खरं तर सोपं काम नाही, कारण सतत ऑनफेड राहून आपल्याला ती कामं करून घ्यावी लागतात. कसं आहे, या क्षेत्रामधली आव्हानं किती आहेत याबद्दल काय सांगाल? मुळात सिव्हिल इंजिनियर आणि एक स्त्री हे सुरुवातच आव्हान ह्या म्हणजे लोकांचे एक्सप्रेशनच असे होतात की तू सिव्हिल इंजिनिअरिंग करतेस, अच्छा नोकरी न बघता ह्या गोष्टीकडे व्यवसाय म्हणून बघतेस, अरे बापरे. असं जेव्हा सुरुवात होते तेव्हाच ते चॅलेंज आहे, किंवा सिव्हिल इंजिनियर, व्यावसायिक सिव्हिल इंजिनियर, लेबर कॉन्ट्रॅक्टर किंवा टर्नकी कॉन्ट्रॅक्टर हे चॅलेंज इज इक्वल टू चॅलेंज असं मी म्हणेन. कारण व्हेरी मायक्रो लेवलला जाऊन जेव्हा म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हिटलरला आपण थोडंसं एक निगेटिव्ह बाजूनी बघतो, पण तो व्हेरी मायक्रो लेवलला जाऊन मी आधी हे शिकणार आणि मग मी दुसऱ्यांना गाईड करणार, हे जे हा स्वभाव जो पाहिजे तोच नंतर लीडरशिपकडे तुम्हाला नेऊ शकतो. आणि व्हेरी मायक्रो लेवलला जाऊन तुम्ही जेव्हा ते सगळं बघता, कारण लेबर जेव्हा वेगवेगळ्या प्रांतातून येऊन काम करतात तेव्हा त्यांच्या भाषेत त्यांच्या टर्म्समध्ये बोलून घेऊन काम करणं, कारण तिथे कुठलंही इंजिनिअरिंगचं नॉलेज किंवा कुठलंही फील्ड वर्क आणि कॉलेजमध्ये शिकलेलं हे ह्याच्यात खूप फरक आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलताना आणि त्यांच्याशी हे करताना म्हणजे एका फळीला आपण प्लँक म्हणतो आणि तेच लेबर लोकांशी म्हणताना तुम्हाला पाटिया म्हणायला लागतं. ते बिहारचे असतील तर आणखीन वेगळं बोलतात, ते यूपीचे असतील तर आणखीन वेगळं बोलतात, आणि ते राजस्थानचे असतील तर आणखीन वेगळं बोलतात. त्या त्या ह्यांच्याप्रमाणे त्यांच्याशी बोलावं लागतं, भाषा बदलते. अर्थात हे शिकत शिकत आज मी युनिकस नावाची फर्म, ज्याची मी स्वतः प्रोप्रायटर आणि हे झालेली आहे, त्यामुळे जरी मी युनिकसची प्रोप्रायटर डायरेक्टर असेन तरीसुद्धा जेव्हा काँक्रीट चालू असतं साईटवरती तेव्हा मी कोणीच नसते,
फक्त तिथे एक्झिक्युशन हाच माझा हे असतो. तिथे 11 वाजू देत 12 वाजू देत तिथे मला उभं राहावंच लागतं. मला कुहूकडे यायचं आहे की श्रद्धा जसं म्हणाल्या की आव्हानं खूप आहेत आणि तू सुरुवातीला म्हणालीस की तुला फारशा आव्हानांचा संघर्ष करावा लागला नाही, मात्र तरीसुद्धा आपण जेव्हा असं म्हणतो ना तरीसुद्धा आपण अनेक आव्हानांचा संघर्ष करत असतोच. म्हणजे फिट राहणं हे आमच्यासाठी एक संघर्षच आहे जे तू सहजरित्या पेलतीयस. तर तुझा फिटनेस फंडा काय आहे? माय फर्स्ट फंडा इज कन्सिस्टन्सी. यू हॅव टू डू इट एव्हरी सिंगल डे अँड यू हॅव टू बी डेडिकेटेड टू इट. And that is the key to the success of fitness. You have to do it till the end of your life. It is not something that can be done once and then you leave it. It's not going to keep getting carried forward. You have to keep doing it. Fitness has to be done every day, like you brush your teeth, you eat your food. So that it has to become a routine. You know, that is the key to that is the basic fundamentals of doing my fitness. And I say that to all the women and men. There's actually no difference between men and women. Both have the same muscle tissue. So it's not necessary that a woman can't do what a man can do. Both are equally capable. So I want women to understand that and inculcate fitness into their life. नीना, तुमच्या क्षेत्रात सुद्धा म्हणजे एक डॉक्टर असल्यानंतर, उच्च विद्याविभूषित असे डॉक्टर असल्यानंतर अर्थातच खूप अभ्यास केलेला असतोच, मात्र तरी सुद्धा काळाच्या गरजेनुसार आणि जसे जसे बदल होत जातात, म्हणजे आता आपण पाहतोय की काही वर्षांपूर्वी जे आजार नव्हते ते आता नवीन नवीन आजार उद्भवायला लागलेले आहेत, अशा वेळेला स्वतःला अपग्रेड करणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही ते कशा पद्धतीने करता? बरोबर. तर ॲक्च्युली मेडिकल एज्युकेशन हेच खूप लांब असतं. म्हणजे 12वीनंतर किमान 12 वर्ष लागले रुमॅटॉलॉजिस्ट व्हायला. बर. आणि त्याच्यानंतरही एवढे नवीन मेडिसिन्स येत असतात. म्हणजे इनफॅक्ट रुमॅटॉलॉजी हे क्षेत्र 30 वर्षांपूर्वी फार काही नव्हतं. मग इनफॅक्ट आत्ताही छोट्या छोट्या गावांमध्ये रुमॅटॉलॉजिस्ट नसतात. म्हणजे आमच्याकडं खूप 400-500 किलोमीटरवरनं पण पेशंट दाखवायला येतात, कारण का मुंबई पुण्यामध्ये रुमॅटॉलॉजिस्ट असतात, छोट्या जागांना नसतात. सो तरीही आम्हाला प्रत्येक वेळी अपग्रेड, म्हणजे ह्या 10 वर्षामध्ये दरवर्षी नवीन मेडिकेशन येतात, दरवर्षी नवीन इंजेक्शन येतात, जेणेकरून आमचे संधिवात जे आधी बरे नव्हते होत ते आता आम्ही उत्तमरित्या व्यवस्थित बरे करू शकतो. आणि त्याच्यासाठी आता कोविडमध्ये ॲक्च्युली ते खूप सोपं झालेलं आहे, कारण का बरेच जे सेमिनार होते, कॉन्फरन्सेस होते, ते ऑनलाईन चालू झाले होते. पहिला तर आम्हाला जाऊन अपग्रेड करावं लागत असतं, म्हणजे कुठले कॉन्फरन्सेस अटेंड करा, लेक्चर अटेंड करा, पुस्तकं वाचा, जर्नल वाचा. पण आता घरी बसल्या बसल्या आपण बरेच वेबिनार, सेमिनार, कॉन्फरन्सेस अटेंड करून स्वतःला अपग्रेड करू शकतो. आणि गुगलवर नवीन नवीन जे पब्लिकेशन्स असतात, स्टडीज असतात, ते खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला प्रत्येक मेडिसिन, नवीन मेडिसिनचा इफेक्ट, साईड इफेक्ट सगळं माहीत पाहिजे, मगच आपण ते पेशंटला प्रिस्क्राईब करू शकतो. जिकडे आपल्याला आयुर्वेदानेसुद्धा बरंच सावरलेलं आहे आणि अशा वेळेला धनश्री एंटरप्राइजेसच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा आयुर्वेदिक उत्पादनांची स्वप्नाची खरेदी विक्रीसाठी म्हणून ही जी दुकानं उभी केलेली आहेत, याला मिळणारा प्रतिसाद कसा होता आणि हे सगळं ह्या 2 वर्षाच्या कालावधीत तुम्ही कसं काय सांभाळलं? तो डिफिकल्ट टास्क तेव्हा भरपूर होता की बाबा कसं सप्लाय करायचं, कारण ठिकाणं येतं, कॉम्पिटिशन्स भरपूर होते, ते खूप टफ टाईम हे गेला त्या दरम्यानी. पण रिस्पॉन्स खूप छान होता आणि अजूनही आहे. बरोबर. तर श्रद्धा, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीकडे एखाद्या गोष्टीकडे पाहण्यात समाज कधी कधी साशंक होतो, म्हणजे ही करेल का असा पहिला प्रश्न येतो. तू करशीलच असं म्हणणारे फार कमी असतात. तर तुझ्या या क्षेत्रामध्ये जेव्हा तू उतरतेस आणि मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि तुमचं घर बांधून देताना मी खूप मदत काही तुम्हाला करणार आहे असं जेव्हा तू सांगतेस, तेव्हा कसा प्रतिसाद येतो? आणि त्या प्रतिसादाला नक्कीच प्रत्येक वेळेला सकारात्मक प्रतिसाद येईल असं नाही, कधी कधी नकारात्मक सुद्धा येऊ शकतं. त्यावेळेला तुझी मानसिक ताकद तू कशी वाढवतेस? डायरेक्टली तोंडावरती तर कोणी म्हणत नाही की अरे तू कसं काय करणार, पण त्यांच्या एक्सप्रेशनमधनं दिसून येतं की तू, म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर ओबेरॉयचं काम मिळालेलं, त्यावेळेला जवळजवळ 40 फ्लॅटचं प्लंबिंगचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि कंटिन्युअसली मला जायला लागत होतं, कारण माझा बाकीचा स्टाफ बाकीच्या ठिकाणी बिझी होता. त्यांना बरेच दिवस विश्वासच वाटत नव्हता की हिनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे आणि ही काम करते आहे. त्यांना असं वाटायचं बॅक ऑफिसमधली कोणीतरी स्टाफ येते आहे जे डॉक्युमेंटेशन थोडंफार त्यांना जमत नसेल म्हणून करायला. सो एक्सप्रेशनवरनं मला कळायचं, पण अर्थातच कृतीच महत्त्वाची आहे. मी कितीही तोंडाने सांगितलं की हो मी सगळं सांभाळेन, मी सगळं करू शकते,
तरी जिथपर्यंत मी त्यांना मॉकिंग दाखवत नाही आहे, जिथपर्यंत मी त्यांना रिझल्ट देत नाही आहे, तिथपर्यंत तर विश्वास नाहीच बसणार आहे. आता तो एस्टॅब्लिश होतो आहे, कारण आता प्रॉपर त्याला चॅनलाइज झालेलं आहे. ते सुरुवातीला हे चॅलेंजेस होते, खूप चॅलेंजेस होते. ते कुहू अनेक आत्तापर्यंत पदकं तुला मिळालेली आहेत, म्हणजे सुवर्णपदक विजेती आहे ती, कांस्यपदक विजेती आहे. तर असं सगळं करताना आणि वेगवेगळ्या टूर्नामेंट्समध्ये खेळाडू म्हणून सहभागी होताना तुला प्रवास भरपूर करावा लागत असेल, आणि मग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी माणसं भेटत राहतात, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, या सगळ्याला तू कसं टॅकल करते? टू बी ऑनेस्ट, आय हॅव गॉट लॉट ऑफ रिस्पेक्ट सिन्स आय हॅव मेड माय फिजिक. Not just from other girls, obviously, lot of compliments, but from men as well. They look at me different. They look at me in a more respectful manner because of the way I perform and I train in the gym and the kind of hard work that is required to make this. Even they know. So that is what is commendable and that is what they respect. And when I've been traveling around the world, I have seen how advanced fitness has become across the world. And in India also, it is growing. But again, the progress is at a slightly slower pace than abroad. So I want to bring that in the country, not just in Mumbai. I'm not talking about Mumbai, Delhi, Bangalore. You know, I'm talking about the rest of India. तुझा रूटीन सांगितलंस तर यातनं आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. So I have, it's very complicated. I have 3 cardio sessions and 2 workout sessions in a day when I'm competing for a contest because it requires that much time and attention. And not just that, not just physical hard work, there's a lot of science involved in this. And over the period of years, I have learned more, my knowledge has grown, and that's how I have been able to efficiently make my physique by the use of science and not just working hard in the gym. Yes. स्वप्नाजी, तुम्ही तर वेगवेगळ्या गोष्टी करताय, म्हणजे सुवर एंटरटेनमेंट ही एक निर्मिती झाली, धनुश्री एंटरप्राइजेस, आणि स्वतः गृहिणी म्हणून सुद्धा घरामध्ये सुद्धा सगळं पाहावं लागतं, म्हणजे खरोखर ही तारेवरची कसरत आहे असं, आणि प्रत्येकीचीच आहे ती. मात्र एक महिला यशस्वी कधी होते, म्हणजे तिच्या यशस्वीपणाचा किंवा तिचा सक्सेस मंत्र कसा असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सक्सेस मंत्र म्हणजे स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स जाऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्पिटिशन एवढी येतात की एक महिला करते आहे, महिलेला म्हणजे एवढं म्हणजे आजच्याही तारखेला लो ह्याच्यामध्ये बघितलं जातं, ही कशी करते, म्हणजे ही बाई एवढा पगार काढू शकते का, ही बाई हे करू शकते का, ते अजूनही. पण स्वतःचं सेल्फ कॉन्फिडन्स न खाली जाता, म्हणजे आपण स्वतः कॉन्फिडंट होऊन एक म्हणतो ना की स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, स्वतःमध्ये स्ट्रॉंग होऊन जेव्हा तुम्ही हे होतात की बाबा नाही हे मला करायचं आहे चॅलेंजेस, जसं माझ्या आईने एकदा मला सांगितलं एक की जर का आपल्या प्रतिभाबाई पाटील जग चालू शकते तर तू 2 दुकान का नाही चालू शकत. तो मोठं मनात ठेवून की नाही, ती जिद्द मनात पकडली की नाही हे आपलं करायलाच पाहिजे. म्हणजे कुठचीही महिला कमी नाही आहे, पण आपण जेव्हा स्ट्रॉंग बनून की बाबा नाही मी हे फेस करणार, आणि जेव्हा तो आपला मोठं असतो ना की मग तुम्ही कोणाशी लढा देऊ शकता. ते फार महत्त्वाचं आहे, म्हणजे जिथे आपण म्हणतो की महिला सक्षम असायला हव्यात, पण समाज आपल्याला मदत करतो आहे, आता आपण मनाने सक्षम होणं फार गरजेचं आहे. याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? जसं तुम्ही म्हणालात किंवा बाकीच्या आपल्या मैत्रिणी सांगतायत तसं, आज खरं तर ना महिलांनीसुद्धा महिलांना खूप समजून घेण्याची गरज आहे. कारण खूपदा आपण बघतो, म्हणजे साधं उदाहरण जसं ट्रेनमध्ये ट्रॅव्हल आपण करतो, बऱ्याच जणांच्या तोंडून आपण ऐकतो की कदाचित मी जेंट्स डब्यामध्ये बसले असते तर मला बसायला जागा मिळाली असती. पण तीच आपण जेव्हा, कारण काय होतं आहे ह्याच्यामध्ये, आपण सक्षमीकरण म्हणताना खूप म्हणजे गावापासून शहरापर्यंत खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कधी कधी महिलाच महिलांना थोडंसं येस, तर ते थोडंसं की आपणच आपल्याला जर का आपल्या ह्यांना प्रोत्साहन नाही दिलं, आपल्या पिढीला, आपल्या मैत्रिणींना, आपल्या कलिग्जना, महिला कलिग्ज, तर मात्र म्हणजे तो विकास त्यामुळे थांबू शकतो आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आता मी जसं जवळजवळ आता माझ्याकडे 100-150 लेबर आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीचे, मी एका फोनवरती बऱ्याच गोष्टी हँडल करते,
मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे, काही जण खूप सिनियर आहेत, पण नाही ते लोक तसा विचार करत की ही काल येऊन मला सांगते मी आज इतके वर्ष विचार. पण खरोखर तिथे जर का एखादी महिला असती तर कदाचित तो विषय थोडासा वेगळा होऊ शकला असता की नाही तिने नाही मला सांगायचं, असं बऱ्याचदा मी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे सक्षमीकरण करण्यामध्ये महिलांनी जास्ती, महिलांचं सक्षमीकरणासाठी महिलांनी जास्ती ह्याच्यामध्ये सिरियसनेस असायला पाहिजे असं मला वाटतं. एकमेकींची साथ असेल तर जग जिंकणं जास्त सोपं होईल. आणि मग फक्त 8 मार्च हाच का जागतिक महिला दिन, तर तो रोजच आपण साजरा करूया, रोजच आपल्या मैत्रिणींना आणि आसपासच्या सगळ्याच महिलांना सक्षम होण्यासाठी मदत करूया. आजच्या कार्यक्रमात ज्या सगळ्याजणी सहभागी झाल्या त्यांनी खूप उत्तम संदेश आपल्याला दिले. तुम्ही चौघी या सेगमेंटमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. तर या सगळ्याच जणी आपल्यासाठी प्रेरणा ठरल्या आणि यातनं प्रेरणा घेऊन आपल्यातल्या अनेक जणी कदाचित पुढच्या वर्षी या प्लॅटफॉर्मवर भेटू शकतात, तेव्हा ही प्रेरणा घ्या आणि आत्ताच कामाला लागा.